दरम्यान यावरून चंद्रकांत पाटील यांनीही राज्य सरकारवर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांचा घेतलेला जबाब म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी अशी अवस्था झाल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. दरम्यान आता झालं ते हिमनगाचं टोक असून खूप काही बाकी आहे. सरकारला अजून 9 दिवस अधिवेशन चालवायचंय, जरा जपून रहा असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला. आज देवेंद्रजी पुण्यामध्ये येणार होते, परंतु चोर सोडून संन्याशाला शिक्षा, तसं देवेंद्रजींनी पोलिसांच्या बदल्यांमधला जो भ्रष्टाचार शोधून काढला, तर त्या भ्रष्टाचाराची माहिती तुम्हाला कुठून मिळाली असं विचारण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी आज येणार होते. म्हणजे तो भ्रष्टाचारी जे आहेत त्यांना पकडणं राहिलं भावला. प्रसाद लाडना तुम्ही अडकवण्याचा प्रयत्न केला, कोर्टाने त्यांना रिलीफ दिला. नारायण राणेंना अडकवण्याचा प्रयत्न केला, कोर्टाने रिलीफ दिला. प्रवीण दरेकरांना अडकवण्याचा प्रयत्न केला, रिलीफ दिला. गिरीश महाजनांना तो मोका लावण्याचा प्रयत्न केला तर त्याला रिलीफ मिळाला. कोर्ट आहेत आणि ते कच्चे गुरुजी चेले नाहीत, त्यांच्याकडे खूप पुरावे आहेत. मला असं वाटतं की गेल्या आठवड्यामध्ये त्यांनी जो व्हिडिओ बॉम्ब टाकला हे हिमनगाचं टोक आहे, खाली खूप आहे. 2 आठवडे अधिवेशन चालवायचं आहे, बहुतेक तुम्ही चालवणार नाही, पळून जाणार. 2 आठवड्याचे अधिवेशन चालायचं आहे. पहिल्या आठवड्यात 5 दिवस आहेत, पहिल्या आठवड्यात 4 दिवस आहेत, दुसऱ्या आठवड्यात 5 दिवस आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी 125 तासांचं स्टिंग ऑपरेशन विधानसभेत दाखवून राज्यात खळबळ उडून दिली होती. राज्य सरकार विरोधकांना अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचं स्टिंग ऑपरेशनमधून फडणवीसांनी समोर आणलं. सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या माध्यमातून सरकार विरोधकांना अडकवत असल्याचं सांगण्यात आलं होतं आणि त्यानंतर तेजस मोरे याचं नाव या प्रकरणी समोर आलं होतं. मात्र तेजस मोरे यांना आता या प्रकरणावरून मोठा खुलासा केला. लवकरच पुराव्यांसह प्रवीण चव्हाण यांचा खरा चेहरा समोर आणणार असल्याचा इशारा तेजस मोरे यांनी दिलाय. प्रवीण चव्हाण याचा खोटारडेपणा समोर आणण्याचा इशारा मोरेने दिलाय. त्यांच्याशी खास बातचीत केली आमच्या प्रतिनिधीने. प्रवीण चव्हाण जे तुमचं नाव घेत आहेत की तुम्ही त्या घड्याळ्यामध्ये कॅमेरा माउंट करून तो त्यांच्याकडे लावलेला होता, तर ते किती खरं आहे? साफ खोटं आहे, बेसलेस आरोप केलेला आहे. तुमचा काय टेक आहे त्याच्यावरती? म्हणजे तुम्ही आता काय करणार आहात? तुम्ही काही तक्रार वगैरे करणार आहात त्यांच्या विरोधात किंवा काय? मी पुराव्यासहित लवकरच पुराव्यासहित प्रवीण चव्हाण यांचा काळा चेहरा सगळ्यांसमोर मांडणार आहे. बर, मला एक सांगा, तुमचा आणि त्यांचा परिचय कसा आला होता? बघा, ते माझे सरकारी माझे वकील म्हणून होते, मी त्यांचा क्लायंट होता. जुलै 2021 माझी त्यांची भेट झाली, त्यानंतर मी त्यांच्या ऑफिसमध्ये जात येत होतो. तेव्हा त्यांचे काही ऑफिसचे ड्राफ्टिंग वगैरे चालू होते केसच्या संदर्भात. त्यांनी मला सांगितलं की तुझी इंग्लिश चांगली आहे, इंग्लिशवर कमांड आहे, तर मला काही 2-3 ड्राफ्ट करून दे. तर मी त्यांना ड्राफ्टिंग करून दिलं, त्यांनी डिक्टेट केलं, मी लिहून घेतलं होतं. ड्राफ्टिंग करत होतो मी. त्याच अशी आमची ओळख झाली, ट्युनिंग वाढत गेली, तर माझं नाव त्यांच्या ऑफिसमध्ये जाणं येणं वाढत गेलं. बरं, पण मग ते तुमच्या विरोधात जायचं कारण काय? कारण सांगतो मी. जे ड्राफ्टिंग करतात, जसं रमेश कदम झाली, BHR झालं, DSK झालं, रवींद्र भराठे यांची केस झाली किंवा गिरीश महाजनांची केस झाली, याचे जबाब वगैरे जे आहेत सगळे साक्षीदारांचे जबाब, हे स्वतः ड्राफ्ट करायचे. रवींद्र चव्हाण ड्राफ्ट करायचे. आता मला हे सांगा, तुमचा आणि त्यांचा परिचय नेमका कसा आला? ते काही कोणी कॉन्स्टेबल वगैरे तुम्हाला घेऊन गेलं होतं का? पत्रकार कोणी तुमची ओळख करून दिलेली? काही एक संबंध नाही. कोणता पत्रकार आहे मला अजूनपर्यंत माहीत नाही, कोणता कॉन्स्टेबल आहे मला अजून. बरं, तुमचा गिरीश महाजनांची सुद्धा काही परिचय नाही ना? अजिबात नाही. तुमचं मूळ गाव जळगाव का? जळगाव. अच्छा, आणि मग पुण्यात काय करता तुम्ही, म्हणजे व्यवसाय वगैरे? बांधकाम व्यवसाय काय. मला हे नाही लक्षात आलं की थेट तुमचंच नाव का घेतलं त्यांनी. बरं, असं आहे की ड्राफ्टिंग चालू झाली. बरं, मी त्यांना ड्राफ्टिंग करून देत होतो, सगळ्या गोष्टी करत होतो. मग त्यांनी ऍक्च्युली मला एक फिर्यादी जे आहेत केस म्हटले, ते पण माझ्या परिचित होते.
बरं फिरीदादी आणि प्रवीण चव्हाण यांचा ॲक्च्युअली कॉन्टॅक्ट संपर्क व्हायला नको लिगली. बरं